नमस्कार, शेजोवाच्या या नव्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निकटवर्तीय नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयानं अर्थातच ईडीनं अटक केल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून ते आर्थर रोड कारागृहामध्ये आहेत. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित असलेल्यांची मलिक यांनी व्यवहार केला, अर्थातच मनी लॉन्ड्रिंग या आरोपाखाली त्यांना ईडीने अटक केली. आज इतके दिवस झाल्यानंतर मलिक तुरुंगात आहेत, मात्र मलिकांचा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतलेला नाही. पण गंमत अशी की राजीनामा न घेतलेल्या मलिकांकडची खाती राष्ट्रवादी काँग्रेसने आता काढून घेतलेली आहेत. म्हणजे थोडक्यात नवाब मलिक हे आता बीड खात्याचे मंत्री राहिलेले आहेत. अभी मलिक यांना बीड खात्याचं मंत्री ठेवू, बीड खात्याचं मंत्री करू, पण त्यांचा राजीनामा घेणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतलेली आहे. एका अर्थी तुम्ही त्यांच्याकडली खाती काढून घेतलीत आणि त्याचा कार्यभार हा राष्ट्रवादीच्याच अन्य मंत्र्यांकडे दिलात, याचाच अर्थ अप्रत्यक्ष का होईना तुम्ही त्यांच्यावर जे आरोप केले गेले आहेत त्या आरोपाला पुष्टी दिल्यासारखं, त्याचं म्हणणं मान्य केल्यासारखं आहे. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस जर नवाब मलिक यांचा राजीनामा घेत नसेल तर मुख्यमंत्री या नात्यानं त्यांचा राजीनामा घेण्याचा अधिकार हक्क हा उद्धव ठाकरे यांना आहे. मात्र कोणत्या ना कोणत्या दबावामुळं किंवा आपण मलिक यांचा राजीनामा घेतला तर कदाचित आपली खुर्ची जाईल, आपल्याला मुख्यमंत्री पदावरून हटवलं जाईल, या कारणामुळं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही दबाव येऊन दबावाखाली येऊन मलिक यांचा राजीनामा घेत नाहीत, मागत नाहीत किंवा मंत्रिमंडळातून त्यांची हकालपट्टी करत नाहीत. खरं म्हणजे या परिस्थितीमध्ये कणखर भूमिका घेऊन की ज्या नवाब मलिक यांचा कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम संबंध आहे अशा व्यक्तीला, अशा माणसाला आम्ही मंत्रिमंडळात ठेवणार नाही आणि मग त्यासाठी सत्ता गेली तरी 72, माझी खुर्ची गेली तरी 72 अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली असती तर आता शिवसेनेची जी प्रतिमा शिवसैनिक आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये जी मलिन झालेली आहे, मुस्लिमांचं लांगून चालन करणारी अशी जी झालेली आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसची तळी उचलणारी अशी झालेली आहे, त्याला काही प्रमाणात का होईना नक्कीच पूर्णविराम मिळू शकतो. मात्र त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी ते धाडस दाखवायला पाहिजे. सध्या इथंच थांबतो, पुन्हा भेटूया शेजोवाच्या एका नव्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. शेजोवाचा हा भाग आपल्याला कसा वाटला जरूर कळवा, कमेंट करा, लाईक करा आणि हा भाग आवडला असेल तर शेजोवाच चॅनल जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार.